बातमी आहे वाहतूक कोंडी संदर्भात. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतोय. सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी होतीये. मुंबई पुण्यातील पर्यटकांची कोकणाला पसंती दिसतीये. माणगाव जवळ 7 ते 8 किलोमीटर इतक्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतोय. तर सलगच्या सुट्ट्यांमुळे ही गर्दी होताना दिसतीये. तर मुंबई पुण्यातील पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलेली आहे. माणगाव जवळ 7 ते 8 किलोमीटर इतक्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी, पाहुयात. मुंबई गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मी सध्या माणगाव बाजारपेठेमध्ये, आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता, या ठिकाणी वाहनांच्या ज्या आहेत ते लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. जवळपास 7 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या या रांगा वाहनांच्या लागलेल्या आहेत. पोलिसांना मोठी कसरत करावी लागते या ठिकाणी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी. सलग आणि नाताळच्या सुट्ट्या असल्या कारणाने मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते मुंबई आणि पुण्याहून या कोकणाच्या दिशेने पर्यटन स्थळावर जाण्यासाठी निघाले आहेत आणि त्यांना सलग तिसऱ्या दिवशी त्रास सहन करावा लागत आहे. मात्र सकाळपासूनच वाहतूक पोलीस जे आहेत ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकंदरीत वाहनांची संख्या जर आपण बघितली तर मोठ्या संख्येने महामार्गावर वाढलेली आहे. त्यामध्ये आता वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मात्र कसरत करावी लागत आहे. अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड.